विनंती करा की त्यांनी मंचावरती येऊन आपलं मनोर त्या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. माननीय श्री अरुणजी पारखे. विद्यार्थी गुरुगौरव कार्यक्रम आणि सभासद प्रशिक्षण मेळावा आपण या ठिकाणी संपन्न होत असताना या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरे अर्थ ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभले ते कवडे साहेब, मंगेजी कुटे, आबा गायकवाड, अण्णासाहेब आभंग, केडी ढेरंगे, इतर साहेब आहेत, कुऱ्हाडे साहेब आहेत आणि जुन्या तालुका मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रभाकरजी गंश आणि त्यांचा सर्व परिवार आणि सर्व आपण विद्यार्थी आणि पालक वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सर्व या संस्थेची स्थापना 1979 साली झाली आणि ज्या संचालक मंडळाने त्यावेळेला ही संस्था स्थापन केली आहेत त्यांना मी मनापासून आदरांजली व्यक्त करतो. त्याचप्रमाणे विशाल ज्युनियर सेवा मंडळाचे सहसचिव रात्री 2 वाजता त्यांना अटॅक झाला आणि त्यांचा दुपारी 12-1 वाजता अंत्यविधी संपन्न झाला. त्यांनाही या व्यासपीठाच्या निमित्ताने आणि सभागृहाच्या वतीनं मनापासून आदरांजली व्यक्त करतो. खरंतर म्हणजे हा कार्यक्रम शिष्यवृत्ती ठेव योजनेच्या माध्यमातून जे काही व्याज मिळते आणि सभासद कल्याण निधी म्हणून मिळणारे व्याज अशा पद्धतीने हा कार्यक्रम 5 विभागामध्ये आपण दरवर्षी संपन्न करत असतो आणि जवळजवळ 1500 ते 1500 पुढे जे विद्यार्थी आहेत त्यांचा आपण गुणगौरव करत असतो. संस्थेचा हा उपक्रम खरंतर आपल्या पाल्यांना एक प्रोत्साहन देणारा हा उपक्रम आहे आणि म्हणून दरवर्षी मोठ्या संख्येने आपले सभासद आपल्या पाल्यांचं नाव या गुणगौरव कार्यक्रमामध्ये समाविष्ट करत असतात. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना जे पारितोषिक मिळाले त्यांचं मी संचालक मंडळाच्या वतीने अभिनंदन करतो. ज्यांना पुढील भविष्यासाठी पारितोषिक मिळालेलं नाही त्यांना पुढील भविष्यासाठी त्यांना त्यांचं सुय चिंतितो. विशाल जुन्नर पटसंस्थेचे संकेतमेव घटनेनुसार जे सभासद प्रशिक्षण असतं ते प्रशिक्षण आपण या ठिकाणी अशोक केदारी साहेबांनी संपन्न केलेलं आहे. हा कार्यक्रम जवळजवळ संपण्याच्या कालावधीमध्ये आपण शेवटच्या पर्वात आहोत. निवडणूक विषयगुंधर पतसंस्थेची संपन्न झाली त्यामध्ये निकाल द्यायला लागले सगळ्याला माहिती आहे. परंतु ज्या दिवशी निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर जे अगोदरचे विषय होते ते सगळे आपण त्या ठिकाणी विसरलेलो आहोत. कुणाविषयी आकर संचालक मंडळाने घेतलेलं नाही आणि घेणारही नाही कारण जे काही निवडणूक कालावधीमध्ये अपप्रचार झाला तो एक निवडणुकीचा भाग होता असं समजून आपण सगळ्यांनी त्या गोष्टी विसरूया. त्याचं कारण असं की जे म्हणजे संस्थेच्या ठेवीवरती परिणाम होतो का व्यवसायावर परिणाम होतो का पण अजिबात झालेला नाही. आणि आपण या माध्यमातून इथे स्पष्टपणे तुमची भूमिका निश्चितपणे मांडलेली आहे. मी खरं तर निवडणुकीच्या या प्रक्रियेमध्ये ज्यांनी ज्यांनी विद्यमान संचालक मंडळाला वरती विश्वास ठेवला त्या सर्व सभासदांचं मतदार सभासदांचं मी संचालक मंडळाचे मनापासून धन्यवाद मानतो. आणि विशेष करून पुणे विभागामध्ये आमची ज्येष्ठ मंडळी म्हणजे अण्णा अभंग असतील, केडी ढेरंगे असतील, त्याचप्रमाणे इतर साहेब असतील यांनी अतिशय संचालक मंडळावर विश्वास ठेवून सभासदांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्यांचं खरोखर सर्वांनी काळाच्या गाजत या ठिकाणी मनापासून अभिनंदन करूया, त्यांना धन्यवाद देऊया. थोडक्यात संस्थेची आर्थिक स्थिती खांडगे साहेबांनी आपल्या समोर मगाशी आढावा घेतलेला आहे. मी एक सांगतो की कुठलाही व्यवसाय करताना हा संस्थेचा एक व्यवसाय आहे. व्यवसाय करताना येणं आणि देणं येणे देण्याच्यातून जे राहिलेली शिल्लक असते तो नफा किंवा तोटा असतो. आपल्या संस्थेला जे देणं आहे ते सभासदांनी ठेवलेल्या ठेवी म्हणजे आपण सभासदांनी संस्थेत ठेवलेले आहे ते संस्थेला देणं आहे. ज्यावेळेला देणे हा एक ठेवी आलेले आहेत त्या आपण कर्ज रूपाने 576 कोटीच्या कर्ज वाटप आपण संस्थेने केलेला आहे. 275 कोटीची गुंतवणूक विविध बँकांमध्ये आपण जो एक्स्ट्रा निधी जो आहे तो आपण बँकेमध्ये गुंतवलेला आहे आणि आपल्या संस्थेची जी मालमत्ता आहे ती 24 कोटीची आहे आपल्या पुस्तकामध्ये म्हणजे बुक्स ऑफ अकाउंटमध्ये. परंतु त्याची जर व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू जर केली तर ती 70 ते 80 कोटीची होते. म्हणजे जे आपल्याला जे येणं आहे
ते जवळजवळ 900-925 आसपास आहे. आणि म्हणून एवढ्या 45 वर्षामध्ये संस्थेने 200 कोटी प्लस या ठिकाणी सरप्लस निधी आपण संकलित केलेला आहे, हे सगळ्यांनी ध्यानात घ्यावं. निवडणूक काळामध्ये जो काही अपप्रचार झाला असेल, काही कर्ज प्रकरणा संदर्भात झाला असेल, तो 10-5 कोटीच्या संदर्भातला विषय होता, परंतु 200 कोटी आपण संस्थेचे सरप्लस 45 वर्षामध्ये आपण केलेले आहे. त्याच्यामुळं संस्था ही आर्थिक पायावरती भक्कमपणे उभी आहे. त्याच्यामुळे सभासदांनी कुठच्याही प्रकारचा गैरसमज करू नये. संस्थेमध्ये ठेवी अतिशय सुरक्षितपणे आपल्या आतापर्यंत आहेत. 45 वर्ष ऑडिट वर्ग संस्थेला मिळालेला आहे. सहकार खात्यातील हेडमास्टर परकर तेवढे साहेब या ठिकाणी बसलेले, म्हणजे लेखा परीक्षक म्हणून ते जर बघितलं तर ऑडिट वर्ग अ मिळणं फार दुरापास्त आहे. फार संस्थेची सर्वांगीण प्रगती करावी लागते. त्याच्यामध्ये खेळतं भांडवल असेल, तुमचा स्वनिधी असेल, शेअर कॅपिटल असेल, ठेवी कर्ज आणि तुमच्या प्रशासनाच्या काही प्रक्रिया असतील, कर्ज वितरण, वसुली, NPA, थकबाकी अशा अनेक गोष्टीच्या माध्यमातून जे मार्क असतात आणि त्या मार्कानुसार आपल्याला ऑडिट वर्ग प्राप्त होत असतो. आणि तो आपण 45 वर्षे अबाधित ठेवलेला आहे, मिळवलेला आहे. त्याचं कारण काय की मेरिटवरती मिळवलेला आहे. आणि म्हणून संस्था कोवडे साहेबांना ही कल्पना आहे, अतिशय जवळून त्यांनी आपल्या संस्थेला बघितलेलं आहे. 2016 पासून ते आपल्या संस्थेच्या कारभारामध्ये आपल्याला मदत निश्चितपणे करत असतात. वेळोवेळी अनेक खर तर बदल होत असतात. सहकार खात्यातील कार्यालयीन आदेश निघतात आणि त्याप्रमाणे आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. आणि म्हणून मी थोडा वेळ घेतलेला आहे, परंतु तुमच्या मनातील शंका दूर होणं अतिशय गरजेचं आहे. कदाचित निवडणुकीच्या काळानंतर आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी जाहीररित्या आपल्या समोर आपली विचार संस्थेचे मांडलेले आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की संस्था आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम आहे. कोटीमध्ये आपण व्यापार करतोय आणि नंतर 5 वर्षानंतर आपला सुवर्ण महोत्सव येणार आहे. सुवर्ण महोत्सवाकडे आपण वाटचाल करत आहोत. संचालक मंडळाने त्या दिशेने काही व्हिजन ठरवणार आहोत की 50व्या वर्षापर्यंत आपली संस्था कुठपर्यंत असेल, त्याचं नियोजन कशा कशा पद्धतीने असेल, आपण काय अतिरिक्त सेवा देऊ शकतो. अण्णांनी काही सूचना केलेल्या आहेत ठेवीच्या बाबतीत असतील, तर निश्चितपणे मार्चच्या दरम्यान आम्ही त्याच्यावरती अभ्यास करणार. जे अपंग असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी आपण सुचवलेल्या सूचनेचा व्याजदरामध्ये निश्चित आम्ही त्याचा साकल्याने विचार करणार आहोत. या ठिकाणी वसतिगृहाचा एक सूचना मांडलेली आहे. तर हा जो अतिरिक्त व्यवसाय आहे तो कशा पद्धतीने करता येईल त्याचा सुद्धा संचालक मंडळ निश्चित विचार करील. असो, जास्त वेळ झालेला आहे. खरं तर भोजनाची व्यवस्था मुद्दामून त्याच्यासाठीच ठेवलेली आहे की जर वेळ होत असेल तर आपल्याला धावपळ होऊ नये. आणि म्हणून सगळ्यांनी कार्यक्रम संपल्यानंतर भोजन केल्याशिवाय कुणी जाऊ नका. मी संचालक मंडळाच्या वतीने जो या ठिकाणी ज्यांनी सर्व आकार केला त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. माझ्या वाढदिवसानिमित्त केक कापून माझाही सन्मान केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि हे नवीन वर्ष चालू झालेलं आहे 2024, या 2024 हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना अतिशय आरोग्यदायी आणि आनंदाचं जावं अशा प्रकारची शुभेच्छा आणि सदिच्छा संचालक मंडळाच्या वतीने व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. जय जय महाराष्ट्र, जय सरकार.